बाबा काय म्हणतोय, पाऊस पाऊस काय दररोज चालू आहे? भाताची आवणी झाली का? भाताची आवणी झाली, आता तरकारीला चालू करायची आहे. वापस झालं ना तर मग तरकारीला काय करत असता? फरशी, बटाणा, राजमा. आता लोकसभेची निवडणूक झाली, कोणाला निवडून दिलं? कुठं? लोकसभेच्या निवडणुकीत. लोकसभेची निवडणूक अमोल कोल्हे होता ना. अच्छा, कोल्हेंना निवडून दिलं. आता विधानसभेची निवडणूक आहे पुढं. हा, आता कोण राहत आहे काय माहित आहे? कोणाला निवड? आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत? बेनके बाबांनी बरोबर ओळख. आजोसाठी बेनके. आता परत कोणाला निवडून द्यायचं? बेनके, सोनवणे, शेरकर, बुचके. निवडून एक येणार पण कामाचा कोण? शेरकर. शेरकर काय केलं इकडे शेरकरांनी? सगळे शेरकरचा आवाज आहे बा माझा, केला तर नाही अजून काही. नाही नाही समजा नवीन. अच्छा, नवीन म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? आमचं तर म्हण आहे बघ, नवीन निवडून द्या बघ काय परिणाम करतोय बघ, काय इकडे प्रगती करतोय. नाही तर मग आहे पुढच्या पंचवार्षिकला आहे त्याला मूलभूत माझी इलाज नाही त्याला. बाबा तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार? आता जो काम करणार आहे पहिल्यापासून जे अनुभव येते करेलच काम ना. बेनके का सोनवणे? आता दोघांमधून आता कोणला मतदान होणार आहे आता आजच नाही ना सांगत. कामाचं कोण वाटतं आपल्या? कामाचा नाही, कामाचं आहे दोन्ही माणसं आहे तशी. तसं आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं. दोन्ही म्हणजे कोण? सोनवणे आणि बेनके. अतुशेट बेनके. अच्छा, अतुशेट पण कामाचे, सोनवणे पण कामाचे. सोनवणे पहिले काम केलं बरं नाही का, आलो होतो नाही का. बुचके भाई? बुचके भाई काय आमच्याकडे येत नाही. म्हणजे कसे येते इकडे पण म्हणजे आता ती आमदार झालीच नाही ना अजून. नाही, मोहित डमालेच्या नावाची चर्चा आहे. मोहित डमाले ते आपल्याला नाही माहिती. माऊली खंडाकडे? नाही माहिती इकडला. एवढ्या इथलंच आम्हाला माहिती फक्त बरक्यात. नाही तुम्हाला कुठल्या पुढाऱ्यांची नावं माहिती आहेत? सोनवण्यांचं नाव माहिती? काल आला होता ना इथं यायची वाटप होती, भांडी वाटप झाली ना. भांड्यांचं वाटप फॉर्म भरून नाही भांडी वाटप. कामाचा माणूस कोण, सोनवणे का बेनके? दोन्ही आहेत म्हणजे दोन्ही काम करतात. इकडल्या वाट्यात वरते काय हिंडणार असतात म्हणजे येतात म्हणजे काही काम असलं तरी दोघ हिंडणारे येतात म्हणजे वर. आता ते सहकारी म्हणतात सत्यशील शेरकर जेसी त्याचे यायचे होय. आता आपण काय सांगायचं नवीन आहे ना. हा, तो नवीन आहे. तुम्ही शेरकरांना पाहिलं का कधी? तुम्हाला मी नाही पाहिलं बाबा. तुम्ही शेरकरांना पाहिलं? आता समजा आपण नुसता फोटो पाहिलाय समजा फोटो. समक्ष नाही पाहिलं? नाही नाही तिकडे नाही. आपण कुठे जेवायला? नाही जेवायला नाही. मग त्यांचा कार्यक्रम होता त्यावेळेस तिथून बरीशी. कुठला कार्यक्रम होता? ते काय ते आखाड्यात होता तू. ते जेवायलाच ना. मग आपण जेवायला नाही ते थांबलो नाही पण गेलतो आम्ही जाऊन आलो. तुम्हाला निमंत्रण कोणी दिलं? कोणी? नाही नाही, ते निमंत्रण होतं. तिथून गाड्या होत्या. आमचंही काम होतं जरा याला ना नारंगावला. जेवणाला गाड्या ठेवल्या होत्या का? होत्या गाड्या. इथून कोणी ठेवल्या होत्या गाड्या? एवढं नाही सांगतो ना खरं सांगायचं. तुम्ही कोणाच्या गाडीत गेले? कोण? आपण ते याच्या अरुण, अरुण सोनवणे. अच्छा, अरुण सोनवणे. तुम्हाला सांगा, विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी आहे? तसं मी त्यांनी केली प्रगती आपली नाही का. माजी आमदार सोनवणे झाले कामं त्याचे काळात शाळेची झाली समजा रस्ते झाली. मात्र जर निवडायचं ठरलं तर बेनके, सोनवणे, शेरकर, बुचके, मोहित ढमाले का माऊली खंडाळे? खंडाळे. तुम्हाला सांग का, आमच्याकडे ना ही दोनच माणसं म्हणजे कट्टरमध्ये राहणार. एक सोनवणे आणि बेनके हे दोन्ही टसल होणार. शेरकरचं नाही सांगते समजा ते काय लोक किती खा कोणचं खाणार आणि कोणाला हे नाही सांगत आपण. पण म्हणजे हे दोनच माणसं म्हणजे आमच्याकडे मग राहणार. कारण पहिल्या वेळेस म्हणजे आमदार ते सोनवणे आपण समजा त्यांना दिलं. आता कायांचं मत कोणतं आहे कायांचं कोणतं हे काय आपण सांगू शकत नाही ना. तुमचं काय नाव? मी मोतीराव उंबरे. कुठलं गाव? इथलंच मांडवे. मांडवे. हा, मांडवेची लोकसंख्या किती? तशी असेल 2-2.5 हजार. काय इकडच्या काय काय समस्या आहेत? समस्या तशा बऱ्याच समस्या आहेत.
रस्त्यांच्या समस्या कोणत्या, पाण्याच्या आता ते तिकडे वर जल जीवनची टाकी झाली तिकडे अजून पाण्याची तपास नाही समजा. तुमचं गाव दत्तक घेतलेलं आहे ना म्हणतात घेतलंय मग आता आपल्याला कोणी अतुल शेठ. अच्छा अतुल शेठनी का कोल्हे साहेबांनी नाही हे आता त्यांचं ते म्हणले कोल्हे साहेब आणि कोपरा मांडव दत्तक घेतलेलं आहे ना कोपरे आणि मांडे असं ऐकून मी आपण एवढं काही म्हणजे राजकारणात नाही कधी आपलं काम आणि आपण कोल्हे साहेबांनी काय केली का इकडं कामं नाही मी आपण ते अजून पाहिलंच नाही त्यांना म्हणजे बाबा फक्त असं फोटो बघतोय प्रत्यक्ष नाही पाहिलं. चांगला माणूस आहे तसं काय हा शेवटी इकडचे प्रश्न सोडवायला थोड्याशा टेक्निकल अडचणी पण आहेत. आता आमदार म्हणून कोण योग्य वाटतं सोनवणे का बेनकी दोघांपैकी योग्य कोण योग्य तसं आहे ना मी सोनवणे म्हणजे माझ्या वैयक्तिक मताने सांगतो सोनवणे चांगला माणूस आहे. भाऊ तुम्हाला काय वाटतं सोनवणे का बेनके सोनवणे सोनवणे शेरकर शेरकर आपण पाहिलंच नाही भाऊ शेरकर पाहिलंच नाही खरं पाहिलं आपण अतुल शेठ बँक कसे घेऊन का वल्लभ शेठ बँके लवी स्वप्न आमच्याकडे त्यांनी आमच्याकडे काही कामं केली नाही न दिला कुठे एखादा बंधारा झाला असता तर आमची एखादी उपजीविक बघितल्या तिकडे त्यांनी बारीक बारीक केट्या ते गेल्या फुटून एखादा मोठा बंधारा झाला असता तर चौकाचा पाऊस पाणी आला नाही का मग आता कोणाला पसंत पहिल्यापासून होतं आमच्याकडे बँके साहेब.